ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय। श्री स्वामी समर्थ गुरु मावलिंग की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये पित्रांच्या सेवेला नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे, कारण पित्रांचं स्थान हे देवांच्या अगोदर येतं। पित्रांची एनओसी मिळाल्याशिवाय आपल्या कोणत्याही समस्येवर देवतासुद्धा आशीर्वाद देत नाही। म्हणून पितृसेवा करताना अनेक सोपे सोपे टप्पे परमपूज्य गुरु माऊलींनी सर्व सेवेकरांना दिलखुलास हस्ते मोकळे केलेले आहेत। त्यामध्ये पितृसूक्ताचं पठन वाचन, बाह्य शांती सूक्ताचं पठन वाचन हवन, 12 अमावस्यांचं हिरण्यदान असो किंवा नारायण नागबली किंवा मातृगयाचं तीर्थश्राद्ध यांच्याऐवजी काही पर्याय असो, अनेक प्रकारच्या सेवा उपासना या सर्व सेवेकरां आणि भाविकांपर्यंत मोकळ्या गेलेल्या आहेत। त्यातलाच एक टप्पा म्हणजे पितृतर्पण होय। हे पितृतर्पण आपण पितृपंधरवाड्यामध्ये 15 दिवस करू शकतो, दर अमावस्येला घरच्या घरी करू शकतो। म्हणून साध्या सोप्या परंतु शास्त्रोक्त रीतीने हे पितृतर्पण कसं करावं हे आपण सविस्तर समजावून घेऊया आणि प्रात्यक्षिक करूया। यासाठी लागणारं आपलं साहित्य हे काय काय असेल बरं? तर त्याला लागतं एक मोठं तामण, पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा, पळीपेला। ज्यांचे वडील जिवंत आहेत त्यांना पितृतर्पण करताना पाण्यामध्ये अक्षता टाकाव्या लागतात। ज्यांचे वडील नाहीत त्यांना पितृतर्पण करताना तर्पणाच्या पाण्यामध्ये हे काळे तीळ टाकायचे असतात। त्यासोबतच ज्यांना जानवं असेल त्यांना हे जानवं व्यवस्थितरित्या 3 टप्प्यांमध्ये करावं लागतं। सरळ जे नेहमी आपण घालतो म्हणजे डाव्या खांद्यावर जानवं आणि कमरेच्या उजव्या भागाकडे असं उतरलेलं, याला सव्य असं म्हटलं जातं। तेच जानवं जर आपण माळेसारखं केलं तर याला निविती म्हणतात। हे जानवं माळेसारखं असलं की त्यांना निविती असं म्हटलं जातं। हेच जानवं जर उजव्या खांद्यावर असेल आणि डाव्या बाजूने कमरेपर्यंत आलेलं असेल याला अपसव्य असं म्हटलं जातं। म्हणून या 3 टप्प्यांमध्ये ह्या जानव्याची आपण योजना करणार आहोत। समजा कोणाकडे जानवं नसेल तर एक साधं उपरणं जे असतं ते उपरणं आपल्याला जानव्यासारखं असं बांधायचं असेल, म्हणजेच सव्य करत असताना अशा पद्धतीने हे उपरण आपल्याला ठेवायचं आहे। निविती करताना अशा पद्धतीने माळ्यासारखं असेल आणि अपसव्य करताना अशा पद्धतीने आपल्या उजव्या खांद्यावर येईल। ही सूचना प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहे। त्यासोबतच हा एक साधा स्वच्छ रुमाल, ज्याप्रमाणे आपण हे जानवं चेंज करणार किंवा बदलणार त्याच पद्धतीने हा रुमाल सुद्धा असेल। पितृतर्पणमध्ये पहिले देवतर्पण करताना अशा पद्धतीने डाव्या खांद्यावर, ऋषितर्पण करताना निविधीसाठी अशा पद्धतीने मानेवर आणि पितृतर्पण करताना उजव्या खांद्यावर अशा पद्धतीने येणार। म्हणून ही सूचना आपण पितृतर्पण करताना टप्प्याटप्प्याने देणारच आहोत, त्या पद्धतीने प्रत्येकाने याचा वापर करायचा। सुरुवात करताना आपण आचमनापासून करणार आहोत, म्हणून उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा आपल्याला प्यायचं आहे। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। सर हाताने तांबणात सोडायचं। ओम गोविंदाय नमः, हात जोडायचे। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संघर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। प्राणायाम करायचा आहे, हातात पाणी घ्यायचं। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोग। सरळ हाताने पाणी तांबणात सोडायचं। आपल्याला प्राणायाम करायचा आहे। उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची, श्वास मध्ये ओढायचा,
उजव्या नाकपुडीला अंगठा दाबायचा आणि मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर डाव्या नाकपुडीवरचे दोन बोट काढून श्वास बाहेर सोडायचा. याला प्राणायामाची प्रक्रिया म्हणतात. आपण प्रत्यक्षरित्या करूया. उजव्या हाताच्या पाचही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावायचा. ओम आपत ज्योतिरसमृतम ब्रह्मा भूर्भुवस्वरम. सुरुवात करूया देवतर्पणापासून. देवता तर्पण करताना आपण पूर्वाभिमुख बसलेलो आहोत. आपलं जानवं हे सव्य आहे. सव्य म्हणजेच आपल्या डाव्या खांद्यावर आहे. जो रुमाल स्वच्छ घेतलेला आहे आपण, तो डाव्या खांद्यावर अशा पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे. नंतर हे तर्पण हात सरळ असा करून, म्हणजेच देवता तीर्थ, म्हणजे देवतीर्थ जे म्हटलं जातं, सरळ हाताने असं पाणी तांबण्यात आलं पाहिजे. प्रत्येक नावाला एक पळी पाणी आपल्याला आपल्या उजव्या तळ हातावर टाकायचं आहे. देवतीर्थाने ते पाणी तांबण्यात जाईल. सुरुवात करूया. तृप्यंतु तर्पयामी किंवा तृप्यताम असे काही शब्द म्हटल्यानंतर आपल्याला एक एक पळीने पाणी हातावर टाकायचं आहे. सुरुवात करूया. ओम प्रजापतिस्तृप्यतु, ब्रह्मातृप्यतु, वेदास्तृप्यन्तु, देवास्तृप्यन्तु, ऋषयस्तृप्यन्तु, सर्वाणि छन्दांसि तृप्यन्तु, ओंकारस्तृप्यतु, वषट्कारस्तृप्यतु, व्यावृतयस्तृप्यन्तु, सावित्रीस्तृप्यतु, यज्ञास्तृप्यन्तु, द्यावा पृथ्वी तृप्यताम, अंतरिक्ष तृप्यतु, अहोरात्राणि तृप्यन्तु, सांख्यास्तृप्यन्तु, सिद्धास्तृप्यन्तु, समुद्रास्तृप्यन्तु, नद्यस्तृप्यन्तु, गिरयस्तृप्यन्तु, क्षेत्रौषधि वनस्पति गंधर्वाप्सरस्य स्तृप्यन्तु, नागास्तृप्यन्तु, वयांसि तृप्यन्तु, गावस्तृप्यन्तु, साध्यास्तृप्यन्तु, विप्रास्तृप्यन्तु, यक्षास्तृप्यन्तु, रक्षांसि तृप्यन्तु, भूतानि तृप्यन्तु, एवमन्तानि तृप्यन्तु. इथे देवता तर्पण संपन्न होतं. पुढचा टप्पा आपण घेणार, याला म्हणतात ऋषी तर्पण. ऋषी तर्पण करताना आपलं जानवं हे निविती करायचं असतं, म्हणजे माळेसारखं असं खाली सोडायचं. हा जो रुमाल आहे हा खांद्यावर अशा पद्धतीने ठेवायचा. ठेवल्यानंतर हे तर्पण करताना आपल्याला ऋषीतीर्थाने करायचं असतं. ऋषीतीर्थ म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या करंगईचा हा जो भाग आहे पूर्ण, याला ऋषीतीर्थ म्हटलं जातं. हा हात अशा पद्धतीने आपल्याला तांबण्याच्या वर ठेवायचा असतो. प्रत्येक मंत्राला दोन पळी पाणी तर्पणाच्या उद्देशाने हातावर सोडायचं असतं आपल्याला. चला मग ऋषी तर्पणाला सुरुवात करू. ओम शतर्चीन स्तृप्यंतु, माध्यमा स्तृप्यंतु, गृत्स्मद तृप्यंतु, विश्वामित्र स्तृप्यतु, वामदेव स्तृप्यतु, अत्री स्तृप्यतु, भारद्वाज स्तृप्यतु, वशिष्ठ स्तृप्यतु, प्रगाथा स्तृप्यन्तु, पावमन्य स्तृप्यन्तु, क्षुद्रसुक्ता स्तृप्यन्तु, महासुक्ता स्तृप्यन्तु. इथे आपलं ऋषी तर्पण संपन्न होतं. आता येत आहे आचार्य तर्पण. आचार्य तर्पण करताना आपलं जानवं अपसव्य आपल्याला करायचं आहे. अपसव्य म्हणजे जानवं उजव्या खांद्यावर येणार. जो रुमाल आपण खांद्यावर ठेवलेला होता, म्हणजेच मानेवर ठेवला होता, तो आपल्याला उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे तर्पण करताना अंगठ्याने केलं जातं, म्हणजेच पितृतीर्थाने केलं जातं. तर्पण करताना प्रत्येक नावानंतर तीन पळी पाणी आपल्याला हातावरून अंगठ्याच्या द्वारे तांबण्यामध्ये सोडायचं आहे. सुरुवात करूया आपण. ओम
सुमंतु जयमिनी व इशंपायन पैल सूत्र भाष्य भारत महाभारत धर्माचार्य स्तृप्यंतु जानन्ति बाह्वी गार्ग गौतम शाकल बाभ्यव्य मांडव्य मांडुकेया स्तृप्यंतु गार्गी वाचक नवी तृप्यतु वडवा प्राथितै तृप्यतु सुलभा मैत्रै तृप्यतु कहोळं तर्पयामि कौशीतकं तर्पयामि महाकौशीतकं तर्पयामि पैंग्यं तर्पयामि महापैंग्यं तर्पयामि सुयज्ञं तर्पयामि सांख्यायनं तर्पयामि ऐतरेयं तर्पयामि महेतरेयं तर्पयामि शाकलं तर्पयामि बाष्कलं तर्पयामि सुजातवक्त्रं तर्पयामि औदवाहिं तर्पयामि महोदवाहिं तर्पयामि सौजामिं तर्पयामि शौनकं तर्पयामि आश्वलायनं तर्पयामि ये चान्ये आचार्यास्ते सर्वे तृप्यन्तु। इथे आपलं आचार्य तर्पण संपन्न झालं। आता आपण मुख्य पितृतर्पणाला सुरुवात करणार आहोत। पितृतर्पण करताना अशाच पद्धतीने जानव अपसव्य रुमाल उजव्या खांद्यावर अशाच पद्धतीने असतो। फक्त आपण जसं आता पूर्वाभिमुख बसलेलो आहोत तसं दक्षिणाभिमुख आपल्याला बसायचं असतो। अशा पद्धतीने दक्षिणाभिमुख बसल्यानंतर मुख्य पितृतर्पण आपण करणार आहोत। त्यामध्ये काही महत्वाच्या सूचना आपल्याला द्यावायच्या आहेत। त्यामध्ये जर आपले वडील जिवंत असतील तर पाण्यामध्ये अक्षता टाकून आपल्याला तर्पण करायचं असतं। वडील जिवंत नसतील तर पाण्यामध्ये काळं तीळ टाकून आपण तर्पण करू शकतो। तर्पण करताना ज्या नातेवाईकांचे नाव आपल्याला आठवतात त्यांचे नाव आणि त्यांचे गोत्र हे व्यवस्थित आपल्याला तर्पणामध्ये वापरायचे असतात। समजा एखाद्या कोणत्याही नात्याचं किंवा नातलगाचं आपल्याला नाव आठवलं नाही, ते जर पुरुष असतील तर त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणावं। त्या जर महिला असतील तर त्यांच्या जागी गंगा यमुना सरस्वती आपण म्हणू शकतो। काहींचं गोत्र नाही आठवलं तर आपण काश्यप या गोत्राने त्यांचं तर्पण पूर्ण करू शकतो। परंतु प्रत्येकाचे गोत्र आणि नावं हे असणं आवश्यक आहे। म्हणून त्या पितृतर्पणाला सुरुवात करताना आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे। जानव अपसव्य म्हणजे उजव्या खांद्यावर असं, त्यासोबत रुमाल सुद्धा उजव्या खांद्यावर असावा। तर्पण करताना प्रत्येक नावाला 3 वेळा तर्पण अंगठ्याने द्यायचं आहे। सुरुवात करूया। पितृतर्पण करत असताना सर्वप्रथम ज्यांचे वडील गेले आहेत त्यांनी माझ्या मागे तर्पणाचे मंत्र म्हणत जेव्हा मी तर्पयामी असा शब्द म्हणेल त्यावेळेस 3 पळी पाणी हे अंगठ्याच्या साह्याने तांबडात सोडायचं आहे। ज्यांचे वडील गेले असतील त्यांनी प्रथम तर्पण करायचं आहे। म्हणायचं अस्मत पितरम, त्यांचं नाव घ्यायचं, नाम ने गोत्राचा उच्चार करा आपल्या। म्हणायचं गोत्रम वसुरूपम स्वधा नम स्तर्पयामी, 3 पळी पाणी तांबडामध्ये सोडायचं आहे। आता ज्यांचे आजोबा गेले असतील त्यांनी म्हणायचं अस्मत पितामहम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नाम ने गोत्राचा उच्चार करायचा, म्हणायचं गोत्रम, म्हणायचं रुद्ररूपम स्वधा नम स्तर्पयामी, 3 वेळा तर्पण द्यायचं। आता ज्यांचे पंजोबा गेले असतील त्यांनी म्हणायचं अस्मत प्रपितामहम, त्यांचं नाव घ्या,
म्हणायचं नामने, गोत्राचा उच्चार करायचा, म्हणायचं गोत्रम, आदित्य रूपम, स्वधा नम तर्पयामी, तीन वेळा तर्पण द्यायचं. ज्यांच्या आई गेल्या असतील त्यांनी तर्पण द्यायचं, म्हणायचं अस्मन मातरम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नाम निम, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्राम, वसुरूपाम, स्वधा नम तर्पयामी, तीन वेळा तर्पण द्यायचं. ज्यांच्या आजी गेल्या असतील, आजी म्हणजे वडिलांच्या आई, म्हणायचं अस्मत पितामहिम, नाव त्यांचं, म्हणायचं नाम मी, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्राम, रुद्र रूपाम, स्वधा नम तर्पयामी. आता आपल्या ज्या पणजी गेल्या असतील, म्हणजेच आपल्या आपल्या वडिलांच्या आजी, आपल्या ज्या पणजी गेल्या असतील त्यांच्या नावे, म्हणायचं अस्मत प्रपितामहिम, नाव घ्या त्यांचं, म्हणायचं नाम निम, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्राम, आदित्य रूपाम, स्वधा नम स्तर्पयामी, तर्पण द्यायचं. ज्यांच्या सावत्र आई गेल्या असतील त्यांनी म्हणायचं अस्मत सापत्न मातरम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नाम निम, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्राम, वसुरूपाम, स्वधा नम स्तर्पयामी, तर्पण द्यायचं. सावत्र आई नंतर आता आपल्या आईचे वडील यांच्या नावे तर्पण देणार आहात. हे तर्पण देत असताना आईच्या वडिलांचं नाव वगैरे घेतल्यानंतर जर आईची आई गेलेली असेल तरच सपत्निकम या शब्दाला उच्चार करायचा, नाही तर नाही. सुरुवात करूया आईचे वडील. अस्मन मातामहम, त्यांचं नाव, म्हणायचं नाम ने, गोत्राचा उच्चार, गोत्रम, वसुरूपम, जर आईच्या आई गेल्या असतील तर म्हणा सपत्निकम, स्वधा नम स्तर्पयामी, तर्पण करायचं. आता आईचे आजोबा आपल्या, म्हणायचं अस्मन मातृ पितामहम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं शर्माणम, गोत्राचा उच्चार, म्हणायचं गोत्रम, रुद्र रूपम, जर त्यांच्या पत्नी गेल्या असतील म्हणजे आपल्या आईच्या आजी गेल्या असतील तर म्हणा सपत्निकम, स्वधा नम तर्पयामी, तर्पण द्यायचे. आपल्या आईचे पंजोबा त्यांच्या नावे तर्पण, म्हणायचं अस्मन मातृ प्रपितामहम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नाम ने, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्रम, आदित्य रूपम, जर आईच्या पणजी गेल्या असतील तर म्हणा सपत्निकम, स्वधा नम तर्पयामी, तर्पण द्यायचं. जर पत्नी गेल्या असतील कोणाच्या, गेल्या असतील तरच तर्पण द्या बरं, तर्पण करायचं. म्हणायचं अस्मत पत्नीम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नाम निम, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्राम, वसुरूपाम, स्वधा नम तर्पयामी. जर कुणाचा मुलगा गेला असेल मुलाच्या नावे तर्पण, म्हणायचं अस्मत पुत्रम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नाम ने, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्रम, वसुरूपम, जर सुनबाई गेले असतील तर म्हणा सपत्निकम, नातवंड गेले असतील तर म्हणा सापत्यम, स्वधा नम तर्पयामी, तीन वेळा. जर कुणाची मुलगी गेली असेल मुलीच्या नावे तर्पण, म्हणायचं अस्मद दुहितरम, त्यांचं नाव घ्यायचं,
म्हणायचं नाम मी, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्राम, वसुरूपाम, जर जावाई गेले असतील तर म्हणा सभर्तृकाम, त्यांची काही मुलं गेली असतील तर म्हणा सापत्यकाम, स्वधा नम, तर्पयामी, तर्पण द्यायचं तीन वेळा. यानंतर आपले मामा गेले असतील त्यांच्या नावे आपल्याला तर्पण द्यायचं आहे, म्हणायचं अस्मन, मातुलम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नामने, गोत्राचा उच्चार करा, गोत्रम, वसुरूपम, मामी गेले असतील तर म्हणा सपत्निकम, मामांची काही मुलं गेली असतील तर म्हणा सापत्यम, स्वधानम, तर्पयामी. आता आपले काका गेले असतील त्यांच्या नावे म्हणायचं अस्मत, पितृव्यम, त्यांचं नाव घ्या, म्हणायचं नामने, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्रम, वसुरूपम, जर काकू गेल्या असतील तर म्हणा सपत्निकम, स्वधा नम, स्तर्पयामी. आता आपले भाऊ गेले असतील, आता हे सर्व जे तर्पण होत आहेत हे आपले सख्खे नाते आहेत, सर्व चुलत मावस असं नाही, सख्खे सर्व भाऊ. म्हणायचं अस्मद, भ्रातरम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नामने, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्रम, वसुरूपम, जर वहिनी गेल्या असतील आपल्या तर म्हणा सपत्निकम, भावांची काही मुलं गेली असतील तर म्हणा सापत्यम, स्वधा नम, स्तर्पयामी. आता आत्या आपल्या, कोणी आत्या गेल्या असतील त्यांचे नावे, म्हणायचं अस्मत, पितृ, श्वसारम, नाव घ्यायचं आत्यांचं, म्हणायचं नाम निम, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्राम, वसुरूपाम, जर आत्यांचे श्रीमान गेले असतील तर म्हणा सभर्तृकाम, जर मुलं गेले असतील आत्यांचे तर म्हणा सापत्यकाम, स्वधा नम, स्तर्पयामी. तर्पण द्यायचं आता ज्यांच्या मावशी गेल्या असतील, मावशींच्या नावे तर्पण, म्हणायचं अस्मन, मातृ, श्वसारम, नाव घ्यायचं त्यांचं, म्हणायचं नाम निम, गोत्राचा उच्चार करा, म्हणायचं गोत्राम, वसुरूपाम, जर मावशींचे श्रीमान गेले असतील तर म्हणा सभर्तृकाम, मावशींची काही मुलं गेली असतील तर म्हणा सापत्यकाम, स्वधा नम, स्तर्पयामी. तर्पण द्यायचं. बहीण जर गेली असेल आपली, बहिणीच्या नावे, म्हणायचं अस्मत, भगिनीम, नाव घ्यायचं बहिणीचं, म्हणायचं नाम निम, गोत्राचा उच्चार करा, गोत्राम, वसुरूपाम, स्वधा नम, स्तर्पयामी. तर्पण द्यायचं. आपले सासरे जर गेले असतील त्यांच्या नावे, म्हणायचं अस्मत, श्वशूरम, नाव त्यांचं, म्हणायचं नाम ने, गोत्राचा उच्चार त्यांच्या, म्हणायचं गोत्रम, वसुरूपम, जर सासूबाई गेल्या असतील म्हणा सपत्निकम, स्वधा नम, स्तर्पयामी. तर्पण द्यायचं. ज्यांचे गुरु गेले असतील गुरूंच्या नावे तर्पण देऊ शकतो आपण, म्हणायचं अस्मद, गुरुम, त्यांचं नाव घ्यायचं, म्हणायचं नामने, गोत्राचा उच्चार, म्हणायचं गोत्रम, वसुरूपम, जर गुरूंच्या पत्नी गेल्या असतील तर म्हणा सपत्निकम, स्वधा नम, स्तर्पयामी. तर्पण देऊ शकतो आपण. आता इथे आचार्य तर्पण येतं. आचार्य तर्पण करताना स्वामी सेवा मार्गामध्ये आपल्याला आचार्यस्थानी परम पूज्य पिठले महाराज आणि मोरे दादा आहेत, म्हणून आपण त्यामार्फत तर्पण घेऊ शकतो. म्हणायचं अस्मद, आचार्यम, भारद्वाज, गोत्रम, श्री नारायण दास, श्रीपाद श्री वल्लभ,
पिठले शर्माणम वसुरूपम स्वधानम स्तर्पयामि। तर्पण द्यायचं, मुरुदादांच्या नावे तर्पण दिया। म्हणाय अस्मद आचार्यम श्री खंडेराय शर्माणम भारद्वाज गोत्रम वसुरूपम सपत्निकम स्वधानम स्तर्पयामि। आता आपल्याला शिष्यांच्या नावे तर्पण द्यायचं आहे, ज्याला कोणत्याही प्रभागामध्ये कोणत्याही विभागामध्ये किंवा येन तेन प्रकारे कोणत्याही पद्धतीने आपण काही शिकवलेलं असेल अशांना सुद्धा आपल्याला तर्पण द्यायचं आहे। साधारणतः तर्पण करत असताना ज्यांची ज्यांची नावं आपल्याला अचानक आठवतात ते सर्व व्यक्ती आपल्याकडनं तर्पणाची अपेक्षा करत असतात। म्हणून आता सद्य परिस्थितीला शिष्यवत तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं असेल, काही शिकवलं असेल, अशा कोणांचं नाव जर आठवत असेल त्यांच्या नावे आपल्याला तर्पण द्यायचं आहे। ते गेलेले असावेत फक्त। शिष्यांच्या नावे म्हणायचं अस्मत शिष्यम, त्यांचं नाव घ्यायचं। म्हणायचं नामने, गोत्राचा उच्चार करायचा। म्हणायचं गोत्रम वसुरूपम, ते सपत्निक गेले असतील तर म्हणा सपत्निकम, त्या स्त्री असून जर त्यांचे श्रीमान पण गेले असतील तर म्हणा सभर्तारकम, मुलंही त्यांची गेली असतील तर म्हणा सापत्यम स्वधानम तर्पयामि। तर्पण द्यायचं आहे। आता मित्रांच्या नावे, ज्यांनी मित्र म्हणून जरी राहून भावांसारखं किंवा अनेक नात्यांनी आपल्या सर्वांना मदत केलेली असेल असे काही जीवाभावाचे आपले मित्र असतील त्यांच्या नावे आपल्याला तर्पण द्यायचं आहे। म्हणायचं अस्मन मित्रम, त्यांचं नाव घ्यायचं। म्हणायचं नामने, गोत्राचा उच्चार करायचा त्यांच्या। म्हणायचं गोत्रम वसुरूपम, जर त्यांच्या पत्नी गेल्या असतील तर म्हणा सपत्निकम, जर त्या महिला असून त्यांचे श्रीमान गेले असतील तर म्हणा सभर्तारकम, त्यांची मुलं गेली असतील काही तर म्हणा सापत्यम स्वधानम स्तर्पयामि। तर्पण द्यायचं। आता जेवढ्याही नात्यांनी आपण तर्पण दिलेलं आहे त्या सर्व नात्यांच्या व्यतिरिक्त जर इतर तुमचे काही आप्त राहिलेले असतील, यामध्ये आपले इतर जवळचे नातलं म्हणजेच काकांची काही मुलं असतील, आत्यांच्या काही नात्यातले गेले असतील किंवा इतर आपले जे काही नाते संबंध असतील त्यातलं जे कोण राहिलं असेल त्यांच्या नावे हे तर्पण द्यायचं आहे। आप्त तर्पण म्हणतात त्याला। म्हणायचं अस्मद आप्तम, त्या आप्तांची नावं घ्यायची आपल्याला। म्हणायचं नामने, त्यांच्या गोत्रांची नावं घ्या। म्हणायचं गोत्रम वसुरूपम, त्यांच्या पत्नी गेल्या असतील तर म्हणा सपत्निकम, जर त्यांची मुलंही गेलेली असतील तर म्हणा सापत्यम, जर त्या महिला असतील त्यांचे पती गेले असतील तर म्हणा सभर्तारकम स्वधानम स्तर्पयामि। तर्पण द्यायचं। आता आपल्या कुळाच्या उत्कर्षासाठी जर कोणी प्रयत्न केले असतील, तुम्हाला मदत केली असेल असं कोणत्याही क्षेत्रात आपल्यावर ज्यांचे उपकार आहेत त्या उपकारकर्त्यांच्या नावे आपल्याला तर्पण द्यायचं आहे। म्हणायचं अस्मद उपकार कर्तारम, त्यांचं नाव घ्यायचं। म्हणायचं नामने, गोत्राचा उच्चार करा। म्हणायचं गोत्रम वसुरूपम, त्यांच्या पती गेले असतील तर म्हणा सभर्तारकम, त्यांच्या पत्नी गेल्या असतील तर म्हणा सपत्निकम, त्यांची मुलं गेली असतील तर म्हणा सापत्यम स्वधानम स्तर्पयामि। तर्पण द्यायचं। अशा पद्धतीने एकूण 27 प्रकारच्या आपल्या आप्तेष्टांचं तर्पण या पितृतर्पणामध्ये होतं। या व्यतिरिक्त एक अज्ञात तर्पण असतं की आपले नानाविध जे काही जन्म झालेले आहेत त्या प्रत्येक जन्मामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपला परमेश्वराने दिलेला सहभाग निभावलेला आहे, त्या प्रत्येक जन्मातल्या कोणत्या तरी नात्याने आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा कणभरही केली असली ती सुद्धा सत्य जीवनामध्ये
आपल्याला चांगल्या किंवा वाईट परिस्थिती भोगण्यासाठी कारणीभूत ठरतात। म्हणूनच अशा अज्ञात तर्पणांमध्ये या सर्व नातलगांच्या किंवा आमच्या बुद्धीच्या पलीकडे जे कोणी अज्ञात आमच्याकडनं या तर्पणाची अपेक्षा करत असतील त्यांच्या तृप्तीसाठी हे अज्ञात तर्पण आपण करणार आहोत। त्यासाठी पळीपेला हातामध्ये घ्यायचा आणि दोन श्लोक होईपर्यंत अखंड पानची धार अंगठ्यातून तांबण्यामध्ये सोडायची असते। ओम आ ब्रह्म स्तंभ पर्यंतम देवर्षी पितृमानवः तृप्यन्तु पितरः सर्वे मातृमाता महादयः अतीतकुलकोटीनां सप्तद्वीपनिवासिनां आ ब्रह्म भुवनालोक दीदमस्तु तिलोदकम्। आता यामध्ये एक वस्त्र निष्पीडनाचा कार्यक्रम होतो, म्हणजेच ज्या कोणाला या तर्पणामध्ये तांबण्यामध्ये जे तर्पण करतो ते घेण्याचा अधिकार नसेल, मग त्यामध्ये जे वेगळ्या गोत्राचे असतात, जे निघून गेलेले असतात किंवा ज्यांचा अंत झालाय का नाही झाला या आपण विवंचनेत असतो की ते जिवंत आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं, अशांसाठी एक वस्त्र निष्पीड तर्पणामध्ये एक भाग असतो। त्यामध्ये आपण हा जो उजव्या खांद्यावर रुमाल ठेवलेला आहे त्या रुमालाची दोन्ही टोकाशी वर करायची, त्यांची छोटी पुरचंडी अशी बनवायची असते, ती बनवून आपल्याला तर्पण केलेल्या पाण्यामध्ये बुडवायची आणि दक्षिण दिशेला समोर जमिनीवर पिळायची असते, त्याला वस्त्र निष्पीड म्हटलं जातं। त्याला सुरुवात करू। ओम एकेचा स्मत कुले जाता अपुत्रा गोत्रिणो मृतः ते गृह्णन्तु मया दत्तं वस्त्र निष्पीडनोदकम्। अशा पद्धतीने हे वस्त्र निष्पीड झाल्यानंतर आपल्याला हे वस्त्र त्याच बाजूने जमिनीवर ठेवायचं आहे। आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला डोकं टेकवून पितरांना नमस्कार करायचा आहे आणि हे केलेलं पितृतर्पण आपण स्वीकारा। ज्ञात अज्ञातपणे ज्या पितरांच्या नावाचा उल्लेख यामध्ये राहिलेला असेल त्यांनी सुद्धा अज्ञात तर्पणातून आपापला तर्पण भाग स्वीकारावा। जे कोणी या तर्पण किंवा पितृसेवेतून वंचित आहेत परमेश्वराच्या नियमाप्रमाणे त्यांनी वस्त्रनिष्पीडनाने तृप्त व्हावं आणि आमच्या सर्व कुळाला अखंड प्रगतीचे आशीर्वाद द्यावेत। म्हणून डोकं टेकवून समस्त पितरांना नमस्कार करायचा असतो। आपण जानव सव्य करून परत पूर्वाभिमुख बसावं। पळीपेळातलं उरलेलं सर्व पाणी हे तांबण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। थोडं नवीन पाणी पेल्यामध्ये घ्यावं। पितृतर्पणाची शेवट करताना आपण द्विराचम्य करणार आहोत, म्हणजे दोन वेळा आचमन करून या तर्पणाची सांगता करणार आहोत। कर्मांतया चम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। परत ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। भगवान महाविष्णूंना तिनव्या नमस्कार करायचा। ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः। विष्णुस्मरणात परिपूर्णमस्तु तत्सत जगदंबार्पणमस्तु। या ठिकाणी आपली पितृतर्पणाची सेवा संपन्न होते। ती भगवान स्वामी महाराज आणि भगवान श्री महाविष्णू यांच्या चरणी रुजू करूया आणि प्रार्थना करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु मावले की जय। भारत माता की जय।